आशा आपण पाहता डिस्कवरी न्यूज. डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. राज्यात नुकताच घडलेल्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व प्राप्त झाले असले तरी या भेटीत राजकीय नव्हे तर ठाणे जिल्ह्यातील प्रलंबित विकास कामांच्या प्रश्नांबाबत चर्चा करण्यात यावी. ठाणे जिल्ह्याला प्रथमच मुख्यमंत्री पदाचा बहुमान प्राप्त झाला आहे. या पार्श्वभूमीवर आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून ठाणे जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावणाऱ्या आणि इथल्या ग्रामीण भागाला मुख्य प्रवाहांशी जोडणाऱ्या योजनांना गती देण्याचे आग्रही मागणी केल्याचे प्रमोद हिंदूराव यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी पत्रकार परिषदेत घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीत झालेल्या विषयांची सविस्तर माहिती दिली. यामध्ये प्रामुख्याने MMRDच्या धर्तीवर ठाणे जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करावे जेणेकरून पायाभूत सुविधा रस्ते ड्रेनेज दळणवळण पाणी पुरवठा आदी महत्वाच्या बाबींचा जलद विकास करणे सोपे जाईल. तसेच कल्याण मुरबाड रेल्वे प्रकल्पासाठी माजी अर्थमंत्री अजित पवार यांनी प्रस्तावित केलेल्या 400 कोटींचा निधी तात्काळ उपलब्ध करून द्यावा. कल्याण आणि मुरबाड तालुक्यात महिलांसाठी इंडस्ट्रीयल इस्टेट सुरू करावी. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्र आरक्षित जागेवर प्रस्तावित शासकीय रुग्णालयाला मान्यता द्यावी. बेस्टच्या धर्तीवर ठाणे जिल्ह्यासाठी एकच वाहतूक प्राधिकरण स्थापन करावे. मेट्रो रेल्वेच्या कल्याण पुढील उल्हासनगर अंबरनाथ टिटवाळा बदलापूर आणि मुरबाड पर्यंत सविस्तर करा अशी मागणी आपण यावेळी केल्याचे प्रमोद हिंदूराव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाणे जिल्हा आणि ठाणे जिल्ह्याच्या सर्व प्रश्नांची जाण आहे, त्यामुळे त्या काळात त्यांच्याकडून या गोष्टीला प्राधान्य देऊन त्या दृष्टीने अंमलबजावणी सुरू होईल असा विश्वासही हिंदूराव यांनी व्यक्त केला. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेला प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांच्यासह प्रदेश सचिव प्रसाद महाजन, प्रदेश सरचिटणीस रमेश हनुमंते, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष भरत गोंधळी, प्रदेश चिटणीस प्रवीण खरात, व्यापारी सेल शहर सचिव दिनेश पाटील, प्रसाद सदलगे, जिल्हा उपाध्यक्ष रेखा सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष सुरेया पटेल, माजी नगरसेवक आयाज मौलवी आदी मान्यवर उपस्थित होते. द ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज. आषाढी एकादशीच्या येणाऱ्या सर्वांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. पांडुरंगचरणी प्रार्थना आहे की महाराष्ट्राला चांगलं वैभव या पुढच्या काळामध्ये प्राप्त हो. नव्यानं आलेल्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती राहणार आहे की ठाणे जिल्ह्यामध्ये असंख्य प्रश्न आहेत. MMRDच्या धर्तीवर ठाणे जिल्ह्यामध्ये कल्याण आणि ठाण्याच्या महानगरपालिका क्षेत्रासाठी स्वतंत्र प्राधिकरण राज्य सरकारनं निर्माण करावं. MMRDचा पैसा फक्त मुंबईसाठीच खर्च केला जातो. या पुढच्या काळामध्ये ही छोटी छोटी शहरं आहेत ती फार प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेत. कल्याण डोंबिवली असेल, ठाणे असेल, पालघर असेल आणि या परिसरातला बदलापूर, कुळगाव, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर असेल या परिसरामध्ये या प्राधिकरणाच्या माध्यमातून कामं सुरू करावीत आणि या परिसरातला इन्फ्रास्ट्रक्चर असेल, ट्रान्सपोर्ट सिस्टीम असेल यासाठी वेगवान गतीनं काम करायचं असेल तर प्राधिकरणाची आवश्यकता वृत्ती प्राधिकरणाची आम्ही एक मागणी केली. दुसरी मागणी या ठिकाणी मी केलेली आहे की राज्याने या ठिकाणी निरनिराळ्या ठिकाणी मेडिकल कॉलेजला परवानग्या दिलेल्या आहेत. कालच माननीय मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये परवानगी दिली. माझी त्यांना विनंती आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आरक्षित असलेला मेडिकल कॉलेजसाठी जो भूखंड आहे त्या या परिसरामधल्या टिटवाळा परिसराचा जो भाग आहे त्या ठिकाणी आहे आणि म्हणून राज्य सरकारनं त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज तात्काळ मंजूर करावं आणि महानगरपालिकेने आरक्षित ठेवलेली जी जागा आहे ती त्या कामासाठी वापरावी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माननीय या पालिकेचे आयुक्त सूर्यवंशी यांनी ज्याचा पाठपुरावा करा अशा प्रकारची विनंती या माध्यमातून आम्ही केलेली आहे. दुसरी विनंती त्यांच्याकडे आमची राहणार आहे की महिलांना 50% रिझर्वेशन सर्व ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून माझी विनंती त्यांना राहणार आहे की महिला आणि युवतींसाठी इंडस्ट्रीयल इस्टेट या ठाणे जिल्ह्यामध्ये शहापूर, मुरबाड तालुक्यामध्ये, कल्याण तालुक्यामध्ये सुरू करावी आणि जेणेकरून या परिसरातल्या महिलांना रोजगार मिळेल, हाताला काम मिळेल आणि सक्षम अशा त्या महिला होऊ शकतील आणि म्हणून त्या ठिकाणी इंडस्ट्रीयल इस्टेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ सुरू करावी अशा प्रकारची त्यांना एक विनंती या माध्यमातून आम्ही केली. दुसरी माझी विनंती या ठिकाणच्या परिसरातल्या लोकांच्या माध्यमातून आमची आहे की या परिसरामध्ये ज्या उल्हासनगर डोंबिवली महानगरपालिकेच्या परिसरामध्ये अनधिकृत बांधकामं झाली आहेत, त्या अनधिकृत बांधकामापैकी बऱ्याच लोकांना नोटिशी काढली आहेत. काही जमिनी फॉरेस्टमध्ये आहेत आणि अशा जमिनी ज्या आहेत त्या रिव्ह्युलेट करणे सामान्य माणसाला परवडणारं नाही आणि म्हणून राज्य सरकारनं निर्णय घ्यावा. या परिसरातल्या ज्या चाळी आहेत
त्या चाळी नियमित करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा. राज्याचे मुख्यमंत्री पूर्वी नगरविकास खात्याचे मंत्री होते आणि म्हणून असंख्य अशा लोकांना नोटिसा या कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये आल्यात. रेल्वेकडनं काही नोटिसा आल्यात, काही फॉरेस्टकडनं आलेल्या आहेत. 40-40 वर्ष लोक त्या ठिकाणी राहतात आणि अशा लोकांना नोटिसा राज्य सरकारकडनं आलेल्या आहेत. तर तात्काळ त्या ठिकाणी त्या परिसरातल्या जागा ज्या आहेत, जे तिथले रहिवासी आहेत, त्यांना त्या नियमित करण्यासाठी सुद्धा पाठपुरावा आमच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. राज्य सरकारच्या मागे पाठपुरावा करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. राष्ट्रवादीचे नेते, विरोधी पक्ष नेते अजितदादा पवारसाहेब यांच्या माध्यमातून आम्ही त्याचा पाठपुरावा जरूर करू. देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत, यांना सुद्धा यासाठी मी आग्रही राहू. सर आता मी एवढंच सांगितलं तर ठाणे जिल्ह्यातल्या प्रश्नावर आपण लक्ष घालावं आणि आपल्याला ठाणे जिल्ह्यातल्या प्रश्नांची जाण आहे. म्हणून त्यांच्याकडनं काही चमत्कार घडत असेल तर आमच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या लोकांना न्याय द्यावा. ज्या मी मागण्या केल्या रास्त मागण्या आहेत माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं. माझे सर्व पदाधिकारी आहेत, रमेश हनुमंते आहेत, प्रवीण खरात आहेत, उपसभापती भाऊ गुंजळे आहेत, अय्याज मौली आहेत, आमचे सिंग साहेब आहेत, सोनवणे ताई आहेत, आप्पा आहेत, त्या सर्वांच्या सोबत मी सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे की सामान्य माणसाच्या हिताचे निर्णय राज्याच्या या मुख्यमंत्र्यांनी घ्यावेत, जेणेकरून या लोकांना चांगल्या प्रकारचा न्याय आपल्याकडनं मिळेल. राजकारण दर 5 वर्षांनी होतं, दर 2.5 वर्षांनी होतच नाही, परंतु सामान्य माणसांचे प्रश्न जर तुम्ही सोडवलात तर खऱ्या अर्थानं लोकांना न्याय देण्यासारखी भूमिका होईल. राजकारणासाठी, राजकारण खेळण्यासाठी राष्ट्रवादी कधीच लोकांचा उपयोग करत नाही. राष्ट्रवादी शरद पवार साहेबांची पार्टी सामान्य माणसांच्या हिताची जपणूक करणारा पक्ष आहे आणि म्हणून या अनुषंगाने मी इथं पत्रकार परिषद आज या ठिकाणी आयोजित केली आहे. आपण सर्वजण आलात, त्याबद्दल आपल्याला सर्वांना धन्यवाद. तर या होत्या डिस्कवरी न्यूज. तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता. 9388420420. वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.